नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतीविषयक नवीन नवीन अपडेट्ससाठी आणि हवामान अंदाजसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात अति मुसळधार ते मुंबई ठाणे हलक्या पाऊस बरसण्याची शक्यता। पुढील 3 दिवस मुंबई ठाणे उपनगर तसेच पालघरमध्ये हलक्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। तर मित्रांनो, मुंबई आणि महाराष्ट्रात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला जारी करण्यात आलेला आहे। मुख्यत्वे पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग आणि कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। त्यामुळे सोबतच ठाणे आणि पालघरमध्ये हलका पाऊस पडणार असे बाकी हवामान खात्याकडून करण्यात आले आहे। तर कोकणात मुसळधार पावसाचा इशारा दिला गेला आहे। तर कोकणात समुद्राजवळच्या नागरिकांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे व सतर्कता बाळगावी असेही प्रशासनाकडून सांगण्यात आलेले आहे। तसेच कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये पुढील 3 दिवस अति मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असं आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे। पुढील 3 दिवस मुंबई, ठाणे, उपनगर तसेच पालघरमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस अंदाज वर्तवण्यात आला आहे व कालही मुंबई आणि उपनगरामध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसल्या आहेत। त्यामुळे मुंबईत तापमान घसरलं आणि मुंबईत आल्हाददायक वातावरण निर्माण झालेले आहे। काही दिवसापूर्वी स्कायमेटने दाखल केलेल्या राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला जात होता व बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे देशभरात विविध ठिकाणी पावसाचा स्कायमेटतर्फे अंदाज व्यक्त करण्यात आला होता। सप्टेंबर 24 तारखेपासून राजस्थानातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होईल असे स्कायमेटने भाकीत व्यक्त केले आहे। तर मित्रांनो, पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकणात अति मुसळधार तर मुंबई ठाण्यात हलक्या पाऊस बरसण्याची शक्यता आहे असे हवामान खात्याने वर्तवले आहे। तर कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागात पुढील 3 दिवस अति मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन देखील स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे व पुढील 3 दिवस मुंबई, ठाणे, उपनगरे तसेच पालघरमध्ये हलक्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे व मुंबईत तापमान घसरलं आणि मुंबईत आल्हाददायक वातावरण निर्माण झालेलं आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा, जास्तीत जास्त शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।